मुख्यमंत्री एकटे पडलेत का असं हेडिंग आम्ही या व्हिडिओला दिलं आहे आता तुम्ही म्हणाल ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे एवढा मोठा प्रशासकीय फौज फाटा असतो ते एकटे कसे पडतील तर ते एकटे पडलेत का हा प्रश्न उभं राहण्याचं कारण आहे महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली एकीकडे एक रुग्ण वाढतायत तसं आरोग्य यंत्रणांवर ताणसुद्धा वाढतोय बेडपासून ऑक्सिजनपर्यंत प्रत्येक गोष्टींची कमतरता भासते याला ठोस उपाय काय हे सर्वांना माहिती आहे कोरोनाचा संसर्ग थांबवणं हाच पर्याय आहे जी साखळी तयार होते ती तोडणं याला एकमेव पर्याय म्हणजे लॉकडाऊन असं मुख्यमंत्र्यांना सुद्धा वाटत होतं ते कडक लॉकडाऊनच्या बाजूने पण होते पण या मुद्द्यावर त्यांना त्यांच्या नव्या मित्रांचा म्हणजेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही आणि मुख्यमंत्री द्विधा मनस्थितीत अडकले लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लावण्यात आले जे अजूनही अनेक लोक पाळताना दिसत नाही आहेत काही दिवसांपासून कडक लॉकडाऊनचा निर्णय घेताना मुख्यमंत्री एवढी सावध भूमिका का घेत होते राज्यात कोरोनाने उच्छाद मांडलाय वाईट अवस्था असून सुद्धा मुख्यमंत्री ठोस कडक निर्णय घेत नाहीत याला कारण काय असा प्रश्न सर्वांना पडला होता याचं उत्तर सध्या तरी दिसतंय ते उत्तर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना एकटं तर पाडलं नाही ना, ना। तुम्हीच निर्णय घ्या असं दोन्ही पक्षाचे नेते म्हणताना दिसत आहेत म्हणजे त्याचे वाईट परिणाम झाले तर मुख्यमंत्री जबाबदार आणि चांगले झाले तर महाविकास आघाडी सरकारचं यश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या चार महिन्यात त्यांना कोरोनासारख्या महामारीचा सामना करावा लागला जगात कोणाकडे सुद्धा त्याचं उत्तर नव्हतं त्यामुळे सुरुवातीच्या काळात तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे याचा सामना केल्याचं दिसलं भ्रष्टाचार झाला आरोग्य व्यवस्थेचे तीन तेऱ्या उडाले वगैरे सगळं ठीक आहे कारण जनता सोशिक का आहे त्यांनी सुरुवातीला समजून घेतलं पण आता काय झालंय मागच्या वर्षीपेक्षा तीन पटीने केसेस वाढत लोक रस्त्यावर प्राण सोडतायत अशा स्थितीत मुख्यमंत्री म्हणत होते की पूर्ण लॉकडाऊन करा राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूर्ण लॉकडाऊनच्या बाजूने आहेत कारण अनेकांना वाटतं की पूर्ण लॉकडाऊन हाच आरोग्य व्यवस्थेवर पडत जाणाऱ्या ताणाला सध्या तरी इलाज आहे पण त्याला काँग्रेसचा विरोध होता सरकारच्या कारभारात किंवा निर्णय प्रक्रियेत फारशी दखल न देता दुरूनच खेळ पहावा अशी काँग्रेसच्या मंत्र्यांची भूमिका दिसते राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तीन नेते सोडले तर फारसं कोणी यावर बोलायला तयार नाही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात लसीकरण वाढवा तर कोरोना आटोक्यात येईल शरद पवारांनी एका व्हिडिओमधून सांगितलं की केंद्र सरकार चांगलं काम करत आहे सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पूर्ण लॉकडाऊनला विरोधच केला होता राज्याची विदारक परिस्थिती झालेली असून सुद्धा राज्य सरकार ठोस निर्णय घेण्यात अपयशी ठरतंय का असा प्रश्न आता पडतो अजून मुंबई लोकलबाबत ठोस निर्णय झाला नाहीये कडक निर्बंधांना ना म्हणावा तसा प्रतिसाद अनेक भागात अजूनही मिळत नाहीये सत्तेतील तिन्ही पक्षात अनेक मतमतांतर आहेत कदाचित त्याला कारणीभूत आहे तिन्ही पक्षांमधला विसंवाद याला विसंवाद म्हणा किंवा राजकारण म्हणा पण हा प्रकार जनतेच्या जीवावर उठलाय विरोधक सुद्धा राजकारणात दंग दिसत आहेत कोरोनाचा वापर राजकारणासाठी केला जावा यासारखं दुर्दैव पूर्वगामी महाराष्ट्राचा असू शकत नाही असंच म्हणावं लागेल अजित पवार म्हणाले होते की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत पुढच्याच वाक्यात अजित पवार म्हणाले राज्यासाठी जो निर्णय असेल तो पुण्यासाठी नको तिथल्या प्रशासनाला निर्णय घेऊ द्या याचा अर्थ काय होतो मग इतर मंत्र्यांनी काय घोडं मारलंय अजित पवार स्पेशल ट्रीटमेंट का मागतायत हे एक गौड बंगालच आहे आणि अशीच मागणी इतर मंत्र्यांनी केली तर लॉकडाऊनचा बट्ट्याबळच होणार हे मात्र नक्की आता पाहूया सरकारची दुसरी अडचण काय अनिल देशमुख प्रकरण राष्ट्रवादीच्या अंगाशी आले देवेंद्र फडणवीसांनी वाझे नावाचा बांध सोडून शिवसेनेला घायळ करण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीसांनी अनेक प्रश्न विचारत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा खूप प्रयत्न केला त्यांना वाटलं वाझेंचा बाण शिवसेनेला घाळा करेल त्यानंतर एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याने आधी अधि आयुक्तांची बदली केली नंतर थेट गृहमंत्र्यांचाच राजीनामा घेतला असंच म्हणावं लागेल त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा अडचणीत आली आता सीबीआय चौकशीला मुख्यमंत्र्यांनी होकार कसा काय दिला असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना खासगीत विचारताना दिसत आहेत शिवसेनेकडून सीबीआय चौकशीला विरोध झाला नाही तो न्यायालयाचा निकाल आहे म्हणून सेनेने सुद्धा तो विषय राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकला शिवसेनेच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या बैठकीत नक्कीच चर्चा झाली असणार आहे इकडे कोरोनामुळे जनतेचे बळी जात आहेत तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात छुपं राजकारण असल्याचं दिसून येत आहे अनिल देशमुख सुद्धा सीबीआय चौकशीमुळे तर वाझेंच्या पत्रामुळे शिवसेनेचे नेते अनिल परब अडचणीत आले आहेत सीबीआय नक्कीच त्या पत्राची चौकशी करण्याची शक्यता सुद्धा आहे त्यात जर काही तथ्य आढळलं तर मात्र शिवसेना अडचणीत येणार आहे त्यामुळे अशा अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीमध्ये छुपे मतभेद दिसून येत आहेत त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना एकटं तर पाडलं जात नाही ना असा प्रश्न पडतो पण असो राजकारण खूप झालं पण आधी जनतेचे जीव वाचवा त्यांना ऑक्सिजन बेड मिळून द्या त्यांना रेमडेसिवीर द्या जनता रस्त्यावर प्राण सोडत असताना सत्ताधाऱ्यांनी राजकारणात मग्न होणं हे राज्याच्या प्रतिमेसाठी योग्य नाही आहे त्यामुळे सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं कोरोनाचा उद्रेक होत असताना सरकारने काय करायला हवं हो? ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो जर तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल तर आमचं टी ट्वेंटी क्रिकेट क्वीज नक्की खेळा आणि तुम्ही जिंकू शकता टी व्ही आणि बरंच काही या क्वीजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तर नक्की त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद